जुन्नर तालुक्यामध्ये आज भल्या सकाळीच धुकं पाहायला मिळालं. या धुक्यामुळे पिकांवर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. प्रामुख्याने जुन्नर तालुक्यामध्ये द्राक्षाचं पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जातं, त्याचबरोबर सध्या गहूसुद्धा ओंब्यांवर आलेले आहेत, त्यामुळे ह्या धुक्याचा परिणाम कांदा, गहू आणि द्राक्ष पिकावर होऊ शकतो. निसर्गाचा लहरीपणा जणू बळीराजाच्या मुळावरच उठलेला आहे. ब्युरो रिपोर्ट, विंगर टाइम्स, नारायणगाव. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या. राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या. शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका.